एनएस एज्युकेशन या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। आज आपण या व्हिडिओत सायन्स पार्ट 2 चॅप्टर नंबर 1 हेरिडिटी अँड इव्होल्युशन बघणार आहोत। तरी ही व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा आणि नवनवीन व्हिडिओज मिळण्यासाठी सबस्क्राइब करा। फर्स्ट, कॅन यू रिकॉल फर्स्ट क्वेश्चन, विच कंपोनेंट ऑफ द सेल्युलर न्यूक्लियस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅरीज हेरिडिटरी कॅरेक्टर। जर जे न्यूक्लियस असते त्याच्यामध्ये असे कोणते कंपोनेंट आहेत की जे हेरिडिटरी कॅरेक्टर कॅरी करतात। मग आता आपल्याला माहिती ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इज मेड अप ऑफ सेल। मग आता लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये सेल असते, सेल मध्ये न्यूक्लियस असते आणि न्यूक्लियस मध्ये क्रोमोझोम असतो, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। आणि क्रोमोझोम हा कशाचा बनलेला असतो? डीएनए अँड आरएनए। मग कोणते असे न्यूक्लियसचे असे कोणते सेल्युलर कंपोनेंट आहेत की जे हेरिडिटरी कॅरेक्टर कॅरी करतात? तर ते आहे डीएनए, डीएनए अँड आर एन ए। ओके, सेकंड, व्हॉट डू वी कॉल द प्रोसेस ऑफ अ ट्रान्सफर ऑफ अ फिजिकल अँड मेंटल कॅरेक्टर फ्रॉम पॅरेंट्स टू प्रोजेनी। जर जे फिजिकल आणि मेंटल कॅरेक्टर फ्रॉम पॅरेंट्स कडून प्रोजेनी कडे ट्रान्सफर होतात तर त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण म्हणतो हेरिडिटी, हेरिडिटी। ओके, अँड थर्ड क्वेश्चन, थर्ड आहे, विच आर द कंपोनंट ऑफ द डीएनए मॉलिक्युल। तर जो डीएनए आहे तर त्याचे कोणते कोणते असे त्याचे तो कशापासून बनलेला आहे असं? तर इथे डीएनए दिसतोय आपल्याला कळेला, तर त्याचा हा जो शुगर फॉस्फेट बॅकबोन असतो हा कशाने बनलेला असतो? शुगर प्लस फॉस्फेटने, शुगर प्लस फॉस्फेट। आणि हे जे दोन बॅकबोन आहेत यांच्यामध्ये नायट्रोजनस बेसिस असतात। मग डीएनए, विच आर द कंपोनंट ऑफ द डीएनए मॉलिक्युल, तर डीएनए मॉलिक्युलचे कंपोनंट कोणते? शुगर अँड फॉस्फेट, शुगर फॉस्फेट अँड नायट्रोजनस बेसिस हे डीएनए मॉलिक्युलचे कंपोनंट आहेत। तर आता आपण हे तिन्हींचा आन्सर परत एकदा बघूयात। विच कंपोनंट ऑफ द सेल्युलर न्यूक्लियस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅरीज हेरिडिटरी कॅरेक्टर? डीएनए अँड आरएनए। सेकंड, व्हॉट डू वी कॉल द प्रोसेस ऑफ अ ट्रान्सफर ऑफ अ फिजिकल अँड मेंटल कॅरेक्टर फ्रॉम पॅरेंट्स टू प्रोजेनी? हेरिडिटी। विच आर द कंपोनंट ऑफ द डीएनए मॉलिक्युल? शुगर फॉस्फेट अँड नायट्रोजनस बेसिस। सेकंड, नेक्स्ट पॅरेग्राफ चालूते, हेरिडिटी अँड हेरिडिटरी चेंजेस। यू नो दॅट हेरिडिटी इज द ट्रान्सफर ऑफ अ बायोलॉजिकल कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू द अनदर वाय जीन्स। आता आपल्याला माहिती की हेरिडिटी म्हणजे काय? हेरिडिटीला मराठीतून म्हणतात अनुवंशिकता। आता समजा आपण एखाद्या नातेवाईकांच्या घरी गेलो तर ते आपल्याला म्हणतात की हा तुझ्या मम्मी सारखा दिसतो किंवा दिसते पप्पांसारखा दिसतो, तर ते आपल्याला असं का म्हणत असतात? कारण आपल्यात काही काही कॅरेक्टर असे असतात की जे आपल्या मम्मी पप्पांकडून आपल्यात आलेले असतात, त्याला आपण म्हणतो हेरिडिटी। आता बघा, हेरिडिटी इज द ट्रान्सफर ऑफ अ बायोलॉजिकल कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन, वन जनरेशन म्हणजे आपल्या पॅरेंट्सची जनरेशन, टू अनदर जनरेशन म्हणजे आपली जनरेशन, व्हाया जीन्स। आता जीन्स म्हणजे काय? जीन्स इज द स्मॉलेस्ट सेगमेंट ऑफ द डीएनए। आपला डीएनए जो आहे त्याचा स्मॉलेस्ट सेगमेंट म्हणजे जीन। हे कशा थ्रू येतात? आपल्यात बायोलॉजिकल कॅरेक्टर व्हाया जीन्स। ओके, नेक्स्ट आहे, इथे नेक्स्ट पॅरेग्राफ मध्ये काही सायंटिस्ट दिलेले आहेत आणि त्यांची कॉन्ट्रीब्युशन दिलेले जेनेटिक्स मध्ये काय काय त्यांनी केले, तर आपण मी इथं चार्ट केलेला आहे। ह्या चार्ट मध्ये आपण फर्स्ट बघूयात आणि नंतर मग ह्या पॅरेग्राफ मधून बघूयात। ओके, तर फर्स्ट आहे ग्रिगोर जोहन मेंडल। त्यांनी 1886 मध्ये त्यांनी रिसर्च केलं होतं जेनेटिक्स मध्ये, त्यांना म्हणतात पायनियर ऑफ मॉडर्न जेनेटिक्स। त्याच्यानंतर ह्युगो डी राईस, ही गेव म्युटेशनल थिअरी अँड रिझन बिहाइंड द सडन चेंजेस। त्यांनी काय केलं? म्युटेशनल थिअरी दिली। आता म्युटेशन म्हणजे काय? तर आपल्याला माहिती की डीएनए आणि डीएनए मध्ये जे नायट्रोजनस बेसिस वगैरे असतात तर त्याच्यात काय किंवा जीन्स असतात डीएनए मध्ये, तर त्याच्यात जीन्स मध्ये थोडासा फरक झाला की आपल्याला डिसऑर्डर्स होतात। आणि ते जे जीन्स मध्ये जो थोडासा फरक म्हणजे काही चूक झाली समजा, तर त्याला आपण म्हणतो म्युटेशन। आणि म्युटेशनल थिअरी कोणी दिली? ती ह्युगो डी राईसने दिली। आणि त्यांनी रिझन म्हणजे त्या सडन चेंजेस जे चेंजेस होतात जीन्स मध्ये तर ते का होतात त्याचं रिझन सुद्धा त्यांनी दिलं। ओके, नेक्स्ट आहे 1902 वॉल्टर अँड सटन। तर वॉल्टर अँड सटननी काय केलं? पेअर्ड क्रोमोझोम इन द सेल्स ऑफ ए ग्रास ओपर। तेव्हा एवढ्या असा ह्याचा शोध नव्हता लागलेला की सेल आहे, मग सेल मध्ये न्यूक्लियस आहे, न्यूक्लियस मध्ये क्रोमोझोम आहे। तर तेव्हा मायक्रोस्कोप एवढा ऍडव्हान्स
ऍड व्हेंट होता, त्यामुळे काय झालं त्यांना शोध लावता येत नव्हते एवढे. तेव्हा हे वॉल्टर अँड सटननी पेअर्ड क्रोमोझोम इन द सेल्स ऑफ ए ग्रास हॉपर, आता आपल्याला माहिती, आपल्याला आपल्याला सहज कळतंय आता, पण तेव्हा हे शोधणं खूप अवघड होतं. 1944 ओसवाल्ड ऍव्हेनी मॅकलिन मॅककार्थी अँड कोलिन मॅकलिओड प्रूव्ह दॅट ऑल द ऑर्गॅनिझम हॅव द डीएनए एज जेनेटिक मटेरियल. यांनी काय प्रूव्ह केलं की ह्या ऑल ऑर्गॅनिझम म्हणजे जे सगळे ऑर्गॅनिझम आहेत त्यांच्या डीएनए हे जेनेटिक मटेरियल आहे. ओके, त्याच्यानंतर 1961 फ्रान्सिस जॅकॉब अँड जॅक मोनॉड मॉडेल फॉर प्रोटीन सिंथेसिस विथ द हेल्प ऑफ डीएनए, इट हेल्प टू अनकवर द जेनेटिक कोड हिडन इन द डीएनए. त्यांनी काय केलं, डीएनए वरून प्रोटीन कसं कसं बनवायचं हे सांगितलं, डीएनए मधून प्रोटीन सिंथेसिस कसं करायचं ह्याचं मॉडेल कोणी दिलं, फ्रँकोसिक जॅकॉब अँड जॅक मोनॉड, इट हेल्प टू अनकवर द जेनेटिक कोड्स हिडन इन द डीएनए. आणि त्यांनी जे जेनेटिक कोड्स हिडन झाले डीएनए मध्ये ते शोधण्यास मदत केली. तर आता आपण या पॅराग्राफ मध्ये बघूया, जोहन ग्रिगोर मेंडल इज द पायनियर ऑफ द मॉडर्न जेनेटिक्स. आता हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की पायनियर ऑफ मॉडर्न जेनेटिक्स कोण आहे, तर कोण आहे, मेंडल. ओके, अराउंड द पिरियड इन ऑफ 1886 इट टूक लॉंग टाइम फॉर हिम टू अंडरस्टँड द कन्क्लुजन ऑफ हिज रिसर्च अबाउट द हेरिडिटी. आणि त्यांनी जो रिसर्च केला, त्यांनी पी प्लांट वर रिसर्च केला मेंडलनी, तर तो त्याच्यात कन्क्लुजन त्यांना काढायला बराच वेळ गेला. इन 1901 द रिझन बिहाइंड द सडन चेंजेस वेअर अंडरस्टूड ड्यू टू द म्युटेशनल थेअरी ऑफ ए ह्युगो डी राईस. आता मी तुम्हाला मागाशीच सांगितलं म्युटेशन म्हणजे काय, की जीनमध्ये डिफेक्ट असतो, एखाद्या जीनमध्ये डिफेक्ट झाला किंवा स्मॉल चेंज झाला तर त्याला आपण म्हणतो म्युटेशन. म्युटेशन झाल्यामुळे आपल्याला डिसीज पण होऊ शकतो, एखादा जेनेटिक डिसऑर्डर. तर ते म्युटेशन कोणी सांगितलं, म्युटेशनल थेअरी कोणी दिली, ह्युगो डी राईसनी इन 1901. मीनवाईल इन 1902 वॉल्टर अँड सटन, आता वॉल्टर अँड सटननी काय केलं, वॉल्टर अँड सटननी काय सांगितलं की क्रोमोझोम हे पेअर्ड आहेत, कोणाच्यात, ग्रास हॉपर मध्ये. ओके, पेअर्ड क्रोमोझोम इन द सेल्स ऑफ ए ग्रास हॉपर हे कोणी सांगितलं, वॉल्टर अँड सटन. ऑब्झर्व द पेअर्ड क्रोमोझोम इन द सेल्स ऑफ द ग्रास हॉपर, अंटिल देन इट वॉज नॉट नोन टू एनी वन, तोपर्यंत ते कोणालाच माहीत नव्हतं. रिसर्च आर स्टार्टेड इन द डायरेक्शन ऑफ फाइंडिंग द नेचर ऑफ जेनेटिक मटेरियल व्हेन इट वॉज प्रूव्ह दॅट जीन्स आर कॅरीड वाया क्रोमोझोम. त्याच्यानंतर असं प्रूव्ह झालं की जीन्स हे कशाच्या तर्फे येतात, तर क्रोमोझोम तर्फे. मग रिसर्च कशाच्या दृष्टीने स्टार्ट झाला की आपल्याला आपलं जेनेटिक मटेरियल काय, तोपर्यंत हे लोकांना माहीत नव्हतं की डीएनए आपलं जेनेटिक मटेरियल आहे. पण नंतर मग त्या दृष्टीने प्रयत्न चालू झाला आणि मग 1944 साली ओसवाल्ड ऍव्हेनी मॅकलिन मॅककार्थी कोलिन मॅकलिओड या तीन सायंटिस्टनी सांगितलं की डीएनए हे जेनेटिक मटेरियल आहे ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये एक्सेप्ट व्हायरसेस. व्हायरसेस मध्ये आरएनए हे जेनेटिक मटेरियल असतं. आणि आता आपण बघतोय की जेनेटिक मटेरियल आरएनए हा पटकन म्युटेशन करतो. म्हणून आता कोरोना व्हायरस जो आहे तो बघा, प्रत्येकाच्या शरीरात जाऊन वेगवेगळा ऍक्ट होतो, त्याच्यामुळे त्याच्यावर औषध शोधणं अवघड झालंय. तर डीएनए हा स्टेबल आहे म्हणून तो सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये जेनेटिक मटेरियल म्हणून आहे. पण आरएनए हा स्टेबल नाही आहे त्या कम्पेअर मध्ये. मग एक्सेप्ट व्हायरसेस हे लक्षात ठेवा, व्हायरस कोरोना व्हायरस वरून जरी लक्षात ठेवलं तरी चालेल. ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅव द डीएनए एज द जेनेटिक मटेरियल. इन 1961 द फ्रेंच जेनेटिसिस्ट फ्रँकोसिक जॅकॉब अँड जॅक मोनॉड प्रपोज अ मॉडेल फॉर प्रोसेस ऑफ ए प्रोटीन सिंथेसिस विथ द हेल्प ऑफ द डीएनए इन बॅक्टेरियल सेल. त्यांनी काय सांगितलं, प्रोटीन सिंथेसिस, प्रोटीनचं सिंथेसिस डीएनए एज अ जेनेटिक मटेरियल, डीएनए वरून प्रोटीन कसं सिंथेसिस करायचं त्याचं मॉडेल त्यांनी दिलं. इन द बॅक्टेरियल सेल, हेल्प इन द डीएनए इन द बॅक्टेरियल सेल, इट हेल्प टू अनकवर द जेनेटिक कोड्स हिडन इन द डीएनए. आणि त्यांनी काय सांगितलं की जेनेटिक कोड्स जे हिडन झाले डीएनए मध्ये ते कसे अनकवर, म्हणजे कसे त्यांनी सापडले. Thereby, the technique of the recombinant DNA technology are emerged, which has a vast scope in the field of a genetic engineering. आणि त्याच्यानंतर recombinant DNA technology म्हणजे दोन DNA आपण recombine करू शकतो, दोन DNA आपण recombine करून एक नवीन organism generate करू शकतो. तर ती टेक्निक आली आणि आता त्याला आता या फील्डला म्हणतात जेनेटिक इंजिनिअरिंग. आणि आता त्याला खूप स्कोप आलेला आहे.
सायन्स ऑफ द हेरिडिटी इज यूजफुल फॉर डायग्नोसिस ट्रीटमेंट अँड प्रिव्हेंशन ऑफ द हेरिडिटरी डिसऑर्डर. आता हेरिडिटरी डिसऑर्डर्स म्हणजे काय? तर आपल्या जीन्समध्ये किंवा जीन्समध्ये डीएनएमध्ये काही म्युटेशन झाले तर आपल्याला डिसीज होऊ शकतो. तर ते डिसीजेस आता डायग्नोस व्हायला लागले, ट्रीटमेंट यायला लागले त्याच्यावर, आणि प्रिव्हेंशन कशामुळे? तर हे आपल्याला कळलं की डीएनए मध्ये म्युटेशन झाल्यामुळे काय, कोणत्याच्या हे झाल्यामुळे, म्युटेशन झाल्यामुळे काय होतं, तर त्याच्यामुळे आपण ते डायग्नोसिस करू शकतो, ट्रीटमेंट पण देऊ शकतो त्याच्यावर. ओके. प्रोडक्शन ऑफ ए हायब्रिड व्हरायटीज ऑफ अॅनिमल अँड प्लांट. आता आपण हायब्रिड व्हरायटीज तयार करतो अॅनिमल्सच्या किंवा प्लांट्सच्या. एखादा जर प्लांट म्हणजे प्लांट चांगलं ईल्ड देत असेल तर आपण त्याच्यापासून दुसरं प्लांट तयार करू शकतो हायब्रिड. अँड इन द इंडस्ट्रियल प्रोसेसेस इन विच मायक्रोब्स आर यूज. आणि मोठ्या मोठ्या प्रमाणात मायक्रोब्स यूज करून आपण आता नवनवीन प्रोडक्ट बनवतोय. तर हे सगळं त्याच्यामुळे शक्य झालंय. कशामुळे? तर हेरिडिटीमुळे, सायन्स ऑफ द हेरिडिटी. तर कसं, तर तुम्हाला जर चांगलं वाटलं असेल लेक्चर हे, तर तुम्ही लाईक करू शकता. थँक्यू.